नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अंकगणित त्याचबरोबर सीसॅट या सदरामध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे दशांश अपूर्णांक. हा व्हिडिओ अगदी बेसिक स्वरूपाचा आहे. या दशांश अपूर्णांकालाच आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हटलं जातं. अगदी पायाभूत पद्धतीने आपण अभ्यास करूया दशांश अपूर्णांक विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम दशांश अपूर्णांक, ज्याला आपण डेसिमल म्हटलं जातं. डेसिमल मीन्स आपण त्याला म्हणूया की 10 किंवा 1/10 या स्वरूपातील. परंतु व्यवहारिक अपूर्णांक जर म्हटला, आपण व्यवहारिक अपूर्णांकाची जर दोन उदाहरण घेतली तर या ठिकाणी आपण 2/5 याला वल्गर फ्रॅक्शन असं म्हटलं जातं, किंवा आपण याला मराठीमध्ये व्यवहारी अपूर्णांकही म्हणतो. आता याची जर मला किंमत जर काढायची असेल तर मी किंमत कशी काढणार आहे, तर या ठिकाणी 5 मी 2 भागण्याचा प्रयत्न करणार आहे. 2 भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 0 आणि मी डेसिमल पॉईंट कॅरी करतो, आणि या ठिकाणी 0 कॅरी केल्यानंतर 5 × 20 असं उठलं, बाकी 0 येते. म्हणजे या ठिकाणी हे जे काही मला 0.4 उत्तर आलेलं आहे, हा जो काही मला दिसतोय हे अपूर्णांक असं दिसतंय, त्यालाच आपण अपूर्णांकाचे जे काही दोन प्रकार पडतात त्यातील हा पॉइंटेड केलेला 0.4 याला आपण दशांश अपूर्णांक म्हटलं जातं. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये आपण हे रूपांतर करतो, आणि ही जी काही पॉइंट आहे याला आपण दशांश चिन्ह असं म्हटलं जातं. अगदी बेसिक व्हिडिओ आहे त्यामुळे मी हा पॉइंटही अगदी बेसिक घेतलेला आहे. यालाच आपण दशांश किंवा याला डेसिमल पॉइंट असं म्हटलं जातं. आणि याच्या समोर आपल्याला ही जर इथे एकच प्लेस जर असेल तर आपण या प्लेसला, त्या जागेला दशांश स्थळ असं म्हटलं जातं. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेसिमल प्लेस असं म्हटलं जातं. ही एक आपण सिंपल डेफिनेशन या ठिकाणी पाहिली की व्यवहारिक अपूर्णांकांची किंमत ज्या वेळेस आपण डेसिमल पॉइंट मध्ये मेन्शन करतो तिला दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं. आता इंग्लिश जो काही शब्द आहे किंवा मराठी जो काही शब्द आहे दशांश, 1/10, किंवा ज्याला आपण असं म्हणूया की 1/100, जो काही अपूर्णांक आहे, फॉर एक्झाम्पल आपण हा एक अपूर्णांक घेऊया की याच्या छेदामध्ये आपल्याला 10 दिसून येतोय, किंवा जर हा जर अपूर्णांक जर घेतला तर याच्या छेदामध्ये 10² किंवा मला 100 दिसून येतोय, किंवा या ठिकाणी मी 112 अपूर्णांक घेतला आणि या ठिकाणी 10 किंवा मी 10 घेतलेली आहे. हे जे काही अपूर्णांक आहेत हे अपूर्णांक याला देखील आपण दशांश अपूर्णांकच म्हटलं जातं. परंतु यांचं रूपांतर केल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर मिळणार आहे ते डेसिमल पॉइंट मध्ये मिळणार आहे. हाही संदर्भ आपण लक्षात घेऊया. म्हणजे हे जर पाहिले ते व्यवहारी अपूर्णांकच आहे, परंतु ज्या व्यवहारी अपूर्णांकाच्या छेदाला 10 किंवा 10 किंवा 10² जो काही आपल्याला छेद असतो त्या स्वरूपामध्ये आपण त्याचं रूपांतर डेसिमल पॉइंट या सत्रामध्ये करू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट याचा पाहत असताना आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जाणवली पाहिजे की ज्या वेळेस दशांश अपूर्णांक आपण लिहितो, या ठिकाणी मी 0.5 लिहिलेला आहे, नंतरचं उदाहरण जर पाहिलं तर या ठिकाणी मी 0.50 लिहिलेलं आहे, किंवा या ठिकाणी जर उदाहरण जर पाहिलं तर 0.500 लिहिलेलं आहे, आणि याही ठिकाणी मी जर उदाहरण जर पाहिलं तर या ठिकाणी 5000 लिहिलेलं आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये आपण उजवीकडे कितीही शून्य मानले तर त्याची अपूर्णांकाची किंमत काही चेंज होत नाही. म्हणजे या ठिकाणी या संपूर्ण 4 अपूर्णांकाची किंमत जर पाहिली तर आपल्याला ती 0.5 किंवा सर्वांची किंमत आपल्याला समान दिसते. कधी? ज्यावेळेस आपण उजवीकडे दशांश अपूर्णांकामध्ये उजवीकडे शेवटी, हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, शेवटी मांडल्यानंतर आपल्याला समान अंकाची किंमत बदलत नाही. परंतु दशांश अपूर्णांकामध्ये, परंतु आपण या ठिकाणी जर 0.5 दिलेला असेल
आणि दशांश पॉइंट नंतर जर आपण शून्याची संख्या जर वाढवली तर या ठिकाणी येणारी किंमत ही बदलत जाते, हाही पॉइंट या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे दशांश पॉइंट नंतर उजवीकडे शेवटी जर शून्य वाढत गेलं तर येणारी किंमत बदलत नाही, परंतु दशांश पॉइंट नंतर आपण जर शून्य एक एक नी ऍड केलो किंवा येणारी जी काही किंमत असेल याची किंमत वेगळी असणार आहे, याची किंमत ही वेगळी असणार आहे, हाही पॉइंट लक्षात घ्या. याची किंमत यापेक्षा वेगळी असणार आहे, याची किंमत याच्यापेक्षा वेगळी असणार आहे, किंवा याची किंमत आपल्याला याच्यापेक्षा वेगळी असणार आहे, हा पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेतला. अजून एक पॉइंट पाहत असताना आपल्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येणार आहे की ज्यावेळेस आपण दशांश चिन्ह हे दिलं जातं, सपोज मी हा नंबर लिहिला 2/3/4, तर हा जो काही नंबर आहे हा नंबर याला आपण पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं, आणि यानंतर जो काही नंबर येतोय त्याला आपण या ठिकाणी अपूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. हा जर नंबर मी दुसरं जर उदाहरण घेतलं, या ठिकाणी हा नंबर जर मी या ठिकाणी 6/10 असा मेन्शन जर करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी जे काही मला उत्तर येणार आहे दशांश स्वरूपामध्ये डेसिमल नंबर्स मध्ये तर 3/6 येणार आहे. म्हणजे 3.6 या नंबर मध्ये हा नंबर मला पूर्णांक दिसून येतोय, आणि दशांश पॉइंट नंतर जो काही मला नंबर दिसतोय तो मला अपूर्णांक दिसून येतोय. म्हणजे हा पूर्णांक आहे आणि हा पॉइंट नंतर येणारा जो काही नंबर आहे तो मला अपूर्णांक दिसून येतो. तर या ठिकाणी आपण ही जर पॉइंट समजून जर घेण्याचा प्रयत्न केला की या डेसिमल पॉइंटला किंवा जी काही आपण ज्याला दशांश स्थळ अशी म्हटली जातं त्याची स्थानिक किंमत किती आहे, या आपण बारकाईने जर पाहिलं तर या डेसिमल पॉइंट नंतर उजवीकडे जात असताना ही जी काही आपल्याला डेसिमल स्थळ दिसून येत आहे, स्थान दिसून येत आहे, तर याची किंमत आपल्याला डेसिमल पॉइंट नंतर येणारा जो काही नंबर आहे त्या स्थळाची किंवा त्या प्लेसची किंमत ही 1/10 आहे. त्यानंतर जो काही नंबर येईल याची जी काही किंमत आहे याला 1/100 असं म्हटलं जातं, यानंतर जी काही किंमत येईल याला आपण 1/1000 असं म्हटलं जातं. मराठीमध्ये यालाच आपण जे काही म्हटलं जातं याला आपण दशांश असं म्हणणार आहोत, या किमतीलाच आपण शतांश असं म्हणणार आहोत, त्याच पद्धतीने 1/1000 या किमतीलाच आपण सहस्रांश असं म्हणणार आहे. जसं कुठल्याही नंबरला जसं आपण मेन्शन केलं की या नंबर मध्ये हा काय आहे पूर्णांक आहे, आणि पूर्णांकामध्ये आपण काय म्हणतो एकला त्याचं स्थान कुठलं तर एकक असं म्हटलं जातं, याचं स्थान कुठलं तर या ठिकाणी हे स्थान आहे दशक असं म्हटलं जातं, या ठिकाणी याचं स्थान कुठलं तर आपण याला शतक असं म्हटलं जातं. तीच पद्धत आहे, परंतु ज्यावेळेस दशांश किंवा आपण त्याला शतांश हे जे टर्म्स वापरली जातात त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही आपल्याला कमी होत असते. हीच आपल्या डेसिमल फ्रॅक्शनचं एक वैशिष्ट्यपूर्ण फरक, आपण ज्यावेळेस बेरीज करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत किंवा भाकार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही प्लेस व्हॅल्यू दिसून येते. ही जी काही किंमत आपण मेन्शन केलेली आहे त्या दशांश स्थळाची किंमत मेन्शन केलेली आहे, परंतु ज्यावेळेस मला या ठिकाणी असं विचारलं जाईल की या दिलेल्या अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढा, ज्यावेळेस 3 मला स्थानिक किंमत काढायची आहे, मला या ठिकाणी 3 जर प्लेस व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला त्या स्थळाची त्याची स्वतःची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. 3 स्थान कुठं आहे तर या नंबर मध्ये ज्यावेळेस मी विचार करतो 6945.3728 3 स्थान कुठं आहे तर 3 स्थान हे पॉइंट नंतर हे स्थान मला दशांश ठिकाणी येत आहे. म्हणजे याची जर स्थानिक किंमत काय येईल आपल्या नियमाप्रमाणे मी 3 जसा आहे तसा घेणार आहे, त्या स्थळाची किंमत किती येते तर 1/10 येते. म्हणजे या ठिकाणी 3 स्थानिक किंमत मला 3/10 येईल, हा पॉइंट मी याही ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पॉइंटला आपण जातोय की ज्यावेळेस आपण दशांश स्थळापासून डेसिमल पॉइंट पासून जसजसं डावीकडे जातोय तसतसं आपल्याला दशांश चिन्हाकडे त्याची किंमत 10 वाढते, तोच मागचाच रेफरन्स आहे. या ठिकाणी आपण 2 किमती घेतल्या,
सपोज मी या ठिकाणी हा 2, 3, 5 2.5 हा नंबर जर घेतला. आता किंवा आपण या 3 ला घेऊया, हा पहिला नंबर आपण घेऊया. नंतर मी दुसरा नंबर असाच घेतोय 2, 3.236. या ठिकाणी या 3 कडे लक्ष असू द्या आणि याही 3 कडे लक्ष असू द्या की ज्यावेळेस आपण डावीकडे जातोय, आपण कुठे चाललेलो आहोत, या साईडने चाललेलो आहोत, की ज्या वेळेस आपण डावीकडे जातो जो काही आपल्याला पूर्णांकाचा नंबर आहे किंवा पूर्णांकाचा रूल आहे याही ठिकाणी आपण पाहूया. जर या ठिकाणी 235 हा जर मी पूर्ण नंबर जर घेतला तर या ठिकाणी काय होत आहे, 5 ची किती किंमत आहे, या 5 या स्थळाची किंमत किती आहे, तर 5 स्थळाची किंमत 1 आहे. 3 या स्थळाची किंमत किती आहे, तर 10 आहे. 2 या स्थळाची किंमत किती आहे, तर 100 आहे. म्हणजे जसं मी डावीकडे जातोय तस तस जे काही नेक्स्ट स्थान आहे त्याची किंमत मला 10 पटीने वाढताना दिसून येते. या पूर्णांक किंवा आपण नंबरच्या भाषेमध्ये कुठल्याही नंबरला ही ट्रीट वापरली जाते. ट्रीट जी काही मेथड आहे तीच आपल्याला दशांश किंवा दशांश अपूर्णांकामध्ये देखील वापरायची आहे. म्हणजे जसं आपण डावीकडे जाणार आहोत त्या दशांश पॉईंटच्या त्याही पद्धतीनं त्या नंबरची किंमत आपल्याला 10 पटीने वाढताना दिसून येईल. आता आपण विचार करूया की आपल्याला उजवीकडे जायचं आहे. या ठिकाणी मी परत 2 नंबर देतो. या ठिकाणी हा नंबर मी दिलेला आहे 3, 4, 5 पहिला नंबर, आणि दुसरा नंबर जो काही दिलेला आहे तो नंबर दिलेला आहे 4, 3, 5. आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे 3 या नंबरकडे. आता दशांश चिन्हापासून जसं आपण कुठल्या ठिकाणी जातोय, डावीकडे जातोय किंवा उजवीकडे जातोय, हा पॉईंट जर आपण बारकाईने जर लक्षात जर घेतला तर आता आपण चाललेलो आहे उजवीकडे. जसं आपण उजवीकडे जाणार आहोत तर या ठिकाणी या 3 ची जी काही किंमत असेल, या 3 ची स्थानिक किंमत किती आहे किंवा आपण जर या स्थळाची किंमत जर पाहिली तर किती येते, ती 1/10 येते. त्यानंतर येथील 3 ची किंमत जर पाहिली तर किती येते, तर ती 1/100 येते. म्हणजे जसं आपण उजवीकडे जाऊ दशांश चिन्हापासून तस तशी आपल्याला अंकाची किंमत 10व्या हिश्याने कमी होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी दशांश वरून मला 7 जायचं असेल तर याची किंमत मला 1/10 किंवा 10व्या हिश्याने कमी होताना दिसते. हाच नियम आपण या ठिकाणी पाहिला. आणि पहिल्या जो काही स्लाइड्स मध्ये आपण नियम जो काही पाहिला, या ठिकाणी आपण काय पाहिलं की दशांश पॉइंट पासून जसं आपण डावीकडे जाणार आहोत तस तस दशांश चिन्हाकडे जसं आपण जाऊ तस तशी अंकाची किंमत ही आपल्याला 10 पटीने वाढत जाताना दिसते. म्हणजे दशांश चिन्हाकडे आपल्याला जायचं आहे, इकडे जाणार आहोत. जसं आपण मेन्शन केलं की हा पॉइंट आहे, आपण या पॉइंटकडे जातोय, तर किंमत ही काय होणार आहे, वाढत जाणार आहे. परंतु या ठिकाणी आपण या पॉइंट पासून जर उजवीकडे जर जात असोल तर आपली किंमत ही 1 दशांश किंवा त्या दशांश हिश्याने आपल्याला कमी होताना दिसते. हा थोडक्यात नियम आपण या ठिकाणी समजून घेणं तेवढेच महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपण जातोय की मला दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी मला दशांश अपूर्णांकाचं एक उदाहरण दिलेलं आहे. आपण समजूया की हा 0.25 आहे. तर या 0.25 मला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना काही नियम आहेत का, तर नियम असे म्हणता येणार नाही. परंतु हा जो काही 0.25 आहे, या ठिकाणी मी दशांश चिन्हाचा विचार न करता, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यवहारी अपूर्णांकामध्ये 2 भाग असतात, एक अंश असतो आणि एक छेद असतो. तर अंशाच्या ठिकाणी मी डेसिमल पॉइंटचा विचार न करता जसा तो नंबर दिलेला आहे, संख्या दिलेली आहे, तीच संख्या मी लिहिणार आहे. त्यानंतर मी छेदाच्या ठिकाणी 1 लिहिणार आहे. आणि या ठिकाणी जी मी दशांश जे काही प्लेसेस आहेत, स्थळे आहेत, ते काउंट करणार आहे. तर या ठिकाणी मला किती दशांश स्थळे भेटलेली आहे, 2. जर 2 जर भेटलेली जर असेल तर मी त्या 1 पुढे 2 0 या ठिकाणी देणार आहे. हा नियम आपला खूप महत्वाचा आहे, हा आपल्याला इझिली लक्षात आहे. अजून एक उदाहरण घेऊया. जर या ठिकाणी मला 0.6 हा दशांश अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर मला व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे, तर माझा अंशाला काय येणार आहे, जो काही नंबर दिलेला आहे डेसिमल पॉइंटचा विचार न करता तो नंबर मी तसाच लिहितोय.
त्यानंतर छेदामध्ये मी एक लिहितोय आणि मी काउंट करणार आहे की डेसिमल प्लेसेस किती आहे, दशांश स्थळे किती आहे. तर डेसिमल पॉइंट नंतर मला फक्त एकच स्थळ दिसतंय म्हणून मी एकच्या पुढे एकच शून्य लिहिणार आहे. नेक्स्ट आपण अजून जर उदाहरण जर घेतली, या ठिकाणी मला 743 दिलेला आहे, माझा नियमाप्रमाणे मी जातोय. या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी जसा नंबर दिला तोच नंबर लिहिणार आहे, छेदाला मी एक पाडणार आहे, डेसिमल प्लेसेस 3 आहेत म्हणून या ठिकाणी मी 3 शून्य देणार आहे. परंतु हा जर आपल्याला नंबर दिला 2.67 तर या ठिकाणी आपल्याला कल्पना पूर्णपणे आहे हा डेसिमल पॉइंटच्या अगोदरचा दिलेला नंबर हा पूर्णांक असतो आणि डेसिमल पॉइंट नंतर दिलेला नंबर हा अपूर्णांक असतो. आता या दशांश अपूर्णांकाचं मला रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात जर करायचं असेल तर या पूर्णांकामध्ये मी कुठलाही चेंज करणार नाही, दोन जसा आहे तसाच लिहिणार आहे. आणि आता माझं कॉन्सन्ट्रेशन या 0.67 वर असेल. आपल्या नियमाप्रमाणे आपण अंशाला 67 तसंच लिहिणार आहे. किती डेसिमल प्लेसेस आहेत? डेसिमल प्लेसेस 2 आहेत, म्हणजे 1 नंतर या ठिकाणी मी 2 शून्य लिहिणार. ही माझी मेथड दशांश अपूर्णांकाचं मला जर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल. एक्झॅक्टली आपण आता याच्या उलट घेऊया की ज्यावेळेस मला व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे आणि मला त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आता हा व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे, आता मला त्याचं रूपांतर जर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर आपण नियम काय पाहिला, दशांश अपूर्णांक कोणाला म्हटलं जातं की ज्याच्या छेदस्थानी 10 किंवा 10 पटीत असतो. म्हणजे माझं टार्गेट काय आहे की या दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचा छेद हा मला 10 किंवा 10 पटीत होणं गरजेचं आहे. जर मला याला 10 पटीत जर करायचं जर असेल तर मला याला 5 न इथे मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. जर व्यवहारी अपूर्णांकाच्या छेदाला मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर मला अंशाला देखील 5 ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी माझं उत्तर येणार आहे 5/10 आणि मी अजून त्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या नियमाप्रमाणे मी काय करणार आहे, या ठिकाणी मी 5 मांडणार आहे. अगदी तोच नियम आहे, 5 मांडणार आहे कारण हा व्यवहारी अपूर्णांक आहे. मला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर अंश जसा आहे तसाच मांडणार आहे. त्यानंतर मी खाली शून्य मोजणार आहे, शून्य किती आहे, 1 आहे. म्हणजे 1 जर असेल तर माझ्या डेसिमल प्लेसेस देखील 1 असल्या पाहिजेत. 1 येण्यासाठी मला 5 अगोदर 0 मांडावं लागेल, हा एक नियम. अजून एक दुसरं उदाहरण घेऊया की या ठिकाणी मला 1/4 हा व्यवहारी अपूर्णांक दिलेला आणि त्याचं रूपांतर मला डेसिमल मध्ये करायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं. तर माझं टार्गेट काय, याला 10 मध्ये किंवा 100 मध्ये किंवा आपण म्हणूया की 10 पटीमध्ये कन्वर्ट करणं. 4 जर विचार जर केला तर मला त्याला 10 मध्ये कन्वर्ट करणं इम्पॉसिबल. मग मी या ठिकाणी काय करणार आहे की याला अशा पद्धतीने मी रूपांतर करणार आहे की याला मी 100 मध्ये करणार आहे. आता जर मला याला 100 मध्ये करायचं जर असेल तर मला 4 वर कुठली ऑपरेशन करावं लागेल, कुठली क्रिया करावी लागेल, तर मला याला 25 मल्टिप्लाय करावं लागेल. याला 25 मल्टिप्लाय करावं लागेल तर मला अंशाला देखील 25 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे अंश या ठिकाणी माझा 25 येतोय. मला या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर जर करायचं असेल तर नियमाप्रमाणे मी काय करणार आहे, जो काही अंश स्थळाचा नंबर आहे जसा आहे तसाच लिहिणार आहे. छेदाकडे मी पाहणार आहे, एकाच्या पुढे किती 0 आहेत, तर 2 आहेत. मला दिलेल्या उत्तरामध्ये उत्तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मला देखील डेसिमल प्लेसेस 2 पाहिजे. डेसिमल प्लेसेस 2 जर हवे तर मला या ठिकाणी दशांश चिन्ह या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे माझं रूपांतर 0.25 मध्ये झालं. अजून एक उदाहरण घ्या, 1/8 आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर मला करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये. आता या ठिकाणी मी 10 पाहिला, 100 पाहिला, तर बारकाईने जर पाहिलं तर 1000 जर पाहिला ना तर मला 125 पाड्यामध्ये येतोय. म्हणजे 125 जर मी 8 जर गुणलं तर 1000 रूपांतर येत आहे. आणि डेसिमल किंवा दशांश अपूर्णांकाची व्याख्या काय आहे की ज्याच्या छेदामध्ये 10 किंवा 10 पटीत येणारी संख्या असते. या ठिकाणी 100 असू शकेल, या ठिकाणी 1000 असू शकेल, या ठिकाणी 10,000 पण असू शकेल, ते माझं टार्गेट आहे. मग जर मी छेदाला 125 मल्टिप्लाय केलं तर मला या ठिकाणी अंशाला देखील 125 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 125 बाय
आपलं 1000 हे उत्तर आहे. आता याचं रूपांतर जर मला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर करायचं असेल, दिलेला अंश जसा आहे तसाच लिहिणार आहे मी. 1 च्या पुढे किती शून्य काउंट करणार आहे ते 1 2 3 वाला शून्य येतात. माझे डेसिमल प्लेसेस किती पाहिजे, मला 3च पाहिजे. त्या दृष्टीने मी 1 च्या अगोदर जर डेसिमल पॉइंट जर दिला तर माझ्या डेसिमल प्लेसेस देखील 1 येते, ही दुसरी येते आणि 3 येते. हा आपण सिंपल रूल पाहिला. परंतु ज्या वेळेस आपल्याला व्यवहारी अपूर्णांक अशा पद्धतीने दिला जातो, एक आपण या ठिकाणचं सिंपल उदाहरण घेऊ. मागच्या उदाहरणामध्ये आपण 1/2 घेतलं होतं, मागच्या उदाहरणामध्ये आपण 1/4 घेतलं होतं, मागच्या उदाहरणामध्ये आपण 1/8 घेतलं होतं. त्यामुळं आपल्याला 5 25 किंवा 125 गणून जे 10 किंवा 10 च्या पटीमध्ये आणणं हे इझिली होऊन जात होतं. परंतु या ठिकाणी जर मी मला बारकाईने जर विचार करायचा असेल की समजा एखादा आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे, व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे उदाहरण घेऊया की मी 5/6 घेतलेला आहे. त्यामुळं मी जर 5/6 10 किंवा 100 किंवा आपण म्हणूया की 1000 येईल या पद्धतीने रूपांतर करण्याचा जर प्रयत्न केला तर मला या ठिकाणी ते उत्तर डेफिनेटली सापडत नाही. मग या ठिकाणी मी सिंपल मेथड काय करणार आहे, तर या 6 या 5 डिवाइड करणार आहे. 5 भाग जात नाही, या ठिकाणी 5 जर भाग जात नसेल तर मी 0 घेऊन पॉइंट मेन्शन्स करतोय. नंतर 0 कॅरी केल्यानंतर 6, 8, 48 येत आहे. 48 आल्यानंतर रिमाइंडर 2 येत आहे. मी 0 या ठिकाणी जर घेतला तर माझं उत्तर पॉइंट 83 येत आहे, कारण या ठिकाणी सावित्री म्हणजे 18 होतात. आणि हे ऑपरेशन आपण कंटिन्यू करू शकतो. म्हणजे 5/6 याचं उत्तर या ठिकाणी किती येत आहे, पॉइंट 83 येत आहे. हेही आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मागची मेथड कधी सोपी पडते की ज्यावेळेस आपल्याला 1/2 असेल किंवा 1/4 असेल किंवा आपल्याला या ठिकाणी 25/8 दिलं असेल किंवा आपल्याला या ठिकाणी 16/4 दिलं असेल, तर ती मागची मेथड आपल्याला इझी होऊन जाते. पण ज्यावेळेस आपल्याला व्यवहारी अपूर्णांक या पद्धतीने दिले जातात ना, त्यावेळेस आपण त्याला भागणं हेच महत्वाचं आहे. तर हा विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा अगदी मूलभूत हा व्हिडिओ होता. या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी कुठल्या मेथड वापरल्या जातात हेही पाहिलं, आणि दशांश अपूर्णांकामध्ये डेसिमल पॉइंट, डेसिमल प्लेसेस, दशांश चिन्ह आणि दशांश स्थळ ही कशा पद्धतीनं त्यांची व्हॅल्यू उजवीकडून जाताना, दशांश चिन्हाच्या डावीकडे जाताना व्हॅल्यू मध्ये कसा फरक पडतो, 10 च्या पटीनं कधी वाढतात, 10 च्या पटीनं कधी कमी होतात, हे अगदी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकावर आपण ऑपरेशन करताना कुठली काळजी घेतली पाहिजे हा आपला व्हिडिओ असेल. तो निश्चितच तुम्ही पूर्णपणे मन लावून पहा, म्हणजे हा चॅप्टर आपल्याला इझिली समजून जाईल. Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.